आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक ना सुंदरी, सुंदरी माझा ऐक, अजूनही वेळ गेले नाही, आपण डॉक्टर कडे जाऊया. भाऊजी तुम्ही प्लीज माझं ऐका, एवढं कुणी आलं तर त्यांना समजे, त्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा मी आज जाते, मी ड्रेसिंग करते. प्रॉपर ड्रेसिंग करायला हवं. प्लीज ऐका, माझा आपल्याकडे वेळ नाहीये, मला फक्त कडी उघडून द्या, माझं मी आज जाते. अरे देवा, गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, काही सुगावा लागू ना लागो, माझी नजर तुझा वेध घेतच राहणार. माय सुंदरी तर आज झोपलेली आहे, ती नसेल आली. लहान आहेस सावी, काय काय झालं?
रक्त आई तू 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 तुला लागलं का? बाळा हे बघ, काल रात्री मी बाहेर होते ना, तर बाहेर चालता चालताना तर मला खेच लागली आणि मी पडले, तर मला खात असते ना खात, तर ती थोडीशी घुसली आणि थोडस रक्त आलंय, बाकी काही नाही. ओके, घाबरू नकोस तू. आई तुला दुखते का? नाही नाही, मला नाही दुखत आहे. हा, मी बाबाला बोलवते. बाबाला सांगितलं तर त्याला त्रास होईल ना? त्याला नाही सांगायचं. आई आपण इथे सेफ होत ना? त्या दिवशी तिकडे चोरांनी आपल्याला तिथे नेलेलं तस नाही आहे इथे काय? नाही बाळा, तस काही नाहीये. आणि हे बघ, मी आहे ना, मी कोणालाही काहीही होऊ देणार नाही. तुला तर अजिबात नाही आणि घाबरायचं नाही, थोडस लागलं यायला, थोडस. तू शानी बाळा की माझी ब्रेक झालेस ना, घाबरू नको. काल रात्री शीतलने जिच्यावर गोळी झाडली ती सुंदरी असेल का? नाही म्हणजे सुंदरी असून असो, पण ती जर व्यक्ती निसटली असेल तर ते डेंजर असेल. माईंचा पण फोन येत नाही आहे यार, किती वेळ वाट बघू. मलाच करायला हवा. सिया माईंना नेऊन देते. काय काम असेल हिला? माईंच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल ना ही? माई माई ऐका ना, काल रात्री शीतलने जिच्यावर गोळी झाडली ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला कळालंय का? नाही, मी ह्यासाठी विचारतेय, कारण ती जर व्यक्ती मिसटली असेल ना तर ते फार डेंजरस आहे आपल्यासाठी, कारण त्या बेअक्कल शीतलला काही कळत नाही, त्यामुळं मी विचारायचा प्रयत्न करते. हे बिंडो कोणाला बोललीस? तू जास्त बोलू नकोस हा, तुला जे काम दिलंय ते काम कर, तू माझ्या कामात पडू नकोस, समजलं? जरा गप्पते का? ऐक बाई, एक मिनिट, मला एक सांग, तुला कोणी अधिकार दिलाय माईंचा फोन उचलायला? म्हणजे तुला माहित नाही का की माईंचा फोन माझ्याकडेच असतो आणि मीच ठरवते की आलेला फोन महत्वाच्या माणसाचा आहे की नाही? हा, कोण ठरवत? शीतल, शीतल ठरवते. यावरून तू अंदाज लाव की माईंना किती विश्वास आहे माझ्यावर आणि मी किती जवळची आहे माईंच्या. बालिश आहेस ना ग तू, एवढीच बालिश आहेस, तुझं ना त्या लहान मुलासारखं आहे. बर्थडे कोणाचाही असो पण लक्ष माझ्यावरती पाहिजे म्हणून जोर जोरात रडत असत. मग लोक दया खाऊन त्याला बर्थडे असणारे ते शेजारी उभं करतात. ते लहान जोर जोरात रडणार मुल ना तू आहेस. रडत राहा शीतल, जोर जोरात रडत राहा, मी माझं काम करून केक खाऊन निघून जाते आणि तू रडत राहा. अति शहाणी माझा फोन कट करतेस? बघ आता काय करते मी, माईंना सांगून ना हिचं काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे. माई सुंदरी आली, येऊ दे. ओ हो, कोणी सांगितलं सुंदरी मॅडमला यायला? मी तुला नव्हतं बोलवलं, ह्यांना बोलवायचं होत. छे, नाही नाही सुंदरी, हे काम करण्यासाठी नाही बोलवलं मी तुला. का नाही माहीत, मी जोर कलेक्टर होते तोवर ठीक होत, पण मी आधी सांगितलं नाही मी हे काम करायला तयार आहे. माझी काही हरकत नाही, मी हे काम करेन, तुम्ही सांगा फक्त काय करायचं. आणि तसंही मी कलेक्टर नाही आता, त्यामुळे सगळे नियम सगळ्यांना सारखेच आहेत, मलाही तसेच आहे. नाही
प्रश्न तो नाही आहे अगं, हे काम खूप भारी आहे, ते तुला नाही जमणार का? नाही म्हणजे खूप ओझी उचलायचं काम आहे ना, तर शक्य नाही होणार तुला ते. जमेल ना, करते मी नक्की. नाही मला नाही वाटत, मला तुला तुझी खूप धावपळ झाली आहे ना. का केलंस तू हे असं? काय मिळालं तुला? काय काय म्हणता, मला काही कळत नाही. तू जे काही नाटक केलंस त्याबद्दल बोलते मी सायदी. कन्फर्म कन्फर्म सगळं ऐकलंय हिने. काय करू आता मी? हा एक धक्का मारला तरी पडेल हे, मग मी पळून जाईन. धनंजय बरोबर तू जे काही केलंस ते नाटक होत ना? काय धनंजय सरांबरोबर नाटक? धनंजयनं तुला प्रपोज करणं, तू त्याला लाजून होकार देणं, हे सगळं नाटक होतं हे कबूल केलंय तुम्ही? हो त्याच्याबद्दल बोलताय हो तुम्ही. अहो काकू असं काय करताय? मला धनंजय सरांनी सांगितलं म्हणून मी केलं. पण का करताय तुम्ही असं? तुम्ही शरा आरोह हे सगळं खरं मानून चालेल हे लक्षात येत नाही का ग तुमच्या? काकू मी त्याचाच विचार करत होते, म्हटलं थोड्या वेळासाठी तरी आरोहाच्या चेहऱ्यावरती स्माईल येईल, तो हॅपी राहील. पण वाटलं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपल्याबद्दल काहीच वाटत नसेल, पण मग ज्या गोष्टींमुळे त्याला आनंद मिळणार असेल त्या गोष्टी केल्या तर आरोहाच्या चेहऱ्यावर आनंद येईल, तो हॅपी राहील. आनंदाचं कारण मी असेल त्यातच मी स्वतःला समाधानी मानेल. म्हणजे तुझ्या बाजूने तू जाऊ द्या काकू. नाही नाही जाऊ दे कसं? हे बघ मला खरं खरं काय ते सांगा, मी मी खरं ऐकल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि तुलाही जाऊन देणार नाही. जाऊ द्या ना काकू. जाऊ द्या कसं? मला सांग, तुला धनंजय आवडतात ना? रडतीस काय वेडाबाई? हे बघ मी सांगेन धनंजयला, आणि आता जरी ते नाटक असलं ना तरी मी वचन देते तुला, उद्या मी हे खरं करून दाखवेन आणि अख्ख्या जगाला कळेल, अगदी सुंदरीलाही, तू आणि धनंजय लग्न करताय. एक मिनिट. आयुष्मान भव आलेच मी. कसली धावपळ मी? ते डोळ्यात तिखट गेलं होतं ना तुझ्या, त्यामुळे तू किती त्रास होत होता तुला, नाही का? मी आलेले काल तुझ्या बेडरूम मध्ये तुला बघायला, भेटायला आलेले रादर, पण तू एवढी गाढ झोपली होतीस थकून. तुला खूप दगदग होईल बाळा म्हणून. नाही नाही माई हरकत नाही, मी करेन, कारण हे बघा माझा गावातल्या मातीतला जन्म आहे, त्यामुळे हे सगळं मी केलं आहे आधी. फक्त आता असंच आहे की खूप दिवसानंतर करणार आहे, मला सवय नाही, सवय होईपर्यंतच. जमेल ना? संशय आला इला म्हणून मुद्दाम करते. आत्ता काम मी केलं तर खात्री पटेल की काल मी त्यांचा पाठलाग करत येते. क्या बात आहे, वा शिका जरा शिका. याला म्हणतात कामावरची निष्ठा, कामावरचं प्रेम. मला ना खूप असं भरून आल्यासारखं वाटतं की कामाबद्दलचे तुझे विचार आणि एकूणच तुझं कामावरचं प्रेम बघून मला खूप बरं वाटतंय. शाबास. मधू जरा मागचा आवरतेस का? आणि झालं का ते? हा चला पटापटा हात चालवा आणि गोडाऊन मध्ये नेऊन ठेवा. चला सुंदरी.
शीतलने हिच्यावरच गोळी चालवली. सुंदरी काय रक्त काय झालं? काही नाही, ते मी सांगते. काल रात्री दगडाला ठेस करून पडली आणि नेमकी तिथं काच होती. बघा ना किती लागले सरू. अगं हे मग आता रक्त यायला नाही, हे सगळे जड काम करायची काही गरज होती का बाळा? मग किती लागले? आणि माई बरं झालं तुम्हाला समजलं. माझ्या सांगण्याने तर ही पोरगी काय डॉक्टरकडे जाणार नाही. आता तुम्ही सांगा. सकाळी साबीनी मला सांगितलं. नाही नाही हे हे खूप सिरियस आहे हो मंगलताई, हिला हिला डॉक्टरकडे न्यायला हवं. न्या न्या. चल तसं पहिल्यांदा कपडे बदल, डॉक्टर कडे जाऊया. हो माई आलो आम्ही. हो माई गोष्ट रक्त यायला लागलं. ही खरच इकडेच पडली असेल आणि त्यामुळे जखम असेल तर शीतलने गोळी कोणावर चरवली? मी सरू अगं एकटीच कुठे निघालीस? थांब ना मी पण येते. बघितलं मी किती लागलंय. चल मी येते. अगं नाही त्याची काही गरज नाहीये, मी जाते. आणि एवढं काय झालंय सांग बघू मला. सरू अगं आई मी तुझी, कळतंय मला सगळं. चल येते मी. हे बघ ऐक माझं, तू सावीजवळ थांब, तिनं माझं रक्त बघितलं, ती खूप घाबरली आहे ग. बाकी सगळे कामात असतील, तू तिच्याजवळ थांबली ना तर तिला पण जरा बरं वाटेल. मी लगेच येते जाऊ. आणि वाटलंच तर मी तिथे गेल्यानंतर तुला फोन करते. सगळं झालं मग तर झालं. सांभाळून जा, काळजी घ्या. तिच्यासाठी नाही आलोय, माईला भेटायचं. माई हो कुठे आहे ती? ही काम धड होत नाही तिच्याच्याने. काय झालं माई? तोंड वर करून विचार मला, कुठलं काम केलं नाहीस? माती खातेस तू, माती खातेस. माहिती तुझ्यामुळे एक दिवस मी धक्क्याला लागणार आहे. आता जी खाल्ली आहेस ना माती, माझ्या कानापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे त्या रोहिणीच्या बॉडीची विल्हेवाट कशी लावलीस तू? कशी लावलीस? नेहमी आपण जशी लावतो तशीच. त्या रोहिणीची बॉडी नदीच्या काठावर सापडली आहे पोलिसांना. पण मग माई आता? माई धनंजय आलेत बाहेर. माई कुठे म्हणून विचारत होते, त्यांना इकडेच घेऊन आले. हॅलो, गुड मॉर्निंग. अहो मंगलताई, तुमच्यासाठी डीसीपी साहेब घरच्यासारखे आहेत, पण आमचं तसं नाही आहे ना. आमच्यासाठी ते आमचे डीसीपी साहेब आहेत. नमस्कार. प्लीज बसा ना, म्हणजे अलभ्य लाभ घरी आलात. बसा. शीतल जरा चहा पाण्याचं. शीतल शीतल शीतल. अगं डीसीपी साहेब आले, त्यांच्यासाठी चहा पाण्याचं बघशील का? हा माई. काल ताप आला होता तिला, तापात बधीर होत ना डोकं, तसं झालंय, बावचळल्यासारखी झाली आहे ती. जा चहा पाणी घेऊन ये. थांबा, काही नकोय मला. तुम्हा दोघींनी इथेच थांब, बोलायचं. काय झालं साहेब? काही झालंय का? म्हणजे प्लीज मला सांगा. हा मी ते रोहिणीचं प्रकरण झालेलं, तुम्ही आलेलात. सापडली का रोहिणी? हा प्लीज मला सांगा, सापडली का ती? हो. अरे देवा,
देवा तुझे किती आभार मानू रे. हो सापडली. एवढी चातकासारखी वाट पाहत होती मी तिची, मग सापडली रोहिणी. देवा येऊ दे तिला, येऊ दे तिला ना, अशी सणकवते ना मी. मला ना तिला भेटायचं आणि तिला विचारायचं की का ग बाई का सोडून गेलेलीस तू, मला खूप त्रास होते. मला तसं काही असेल तर लवकरात लवकर सांगा मला. माई हे बघा, तुम्ही शांत व्हा. रोहिणी आम्हाला सापडली आहे, पण काय, तिची डेड बॉडी सापडली आम्हाला. तेही शहराबाहेर.